रेखा, तुझे फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्याचा निर्णय घेतलाय ना, एकदम बेस्ट केलं बघ. तू सुचवलंस की बघ, नाहीतर मला माहित बी नव्हतं यात करिअर करता येईल ते. मला जितकं माहित होतं तेवढंच सांगितलं मी तुला. ए पण तू म्हणतेस ते खरंच आहे. अगं हो मग, अगं खूप स्कोप आहे आजकाल, फक्त तुमच्या क्रिएटिव्हिटी पाहिजे. अगं पण हा कोर्स केल्यानंतर पुढं मला काय करता येईल? तू एखाद्या मोठ्या फॅशन डिझायनरला असिस्ट करू शकतेस, जसं मला एखाद्या मोठ्या शेफला असिस्ट करता येईल ना तसंच. अगं पण हे समजलं तर मोठ्या मोठ्या शहरात फॅशन डिझायनिंग वगैरे, त्याचा मला इथं काय उपयोग आहे? अगं असं काही नाहीये, एखादी गोष्ट मनापासून शिकली ना की तिचा उपयोग होतोच. तुला एखाद्या मोठ्या फॅशन डिझायनरला असिस्ट नाही करता आलं ना की तू इथेच तुझा बुटीक टाकू शकतेस. हा हिले भारे, आजकाल हिले चालते बघ बुटीक ते. रेखा ताई काय गप्पा चालल्यात? अगं ये निकिता ये. अगं मी ते फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचं ठरवलं की नाही त्याची चर्चा करत होता आम्ही दोघी जणी. फॅशन डिझायनिंग भारीच की, सध्या खूप स्कोप आहे बघ त्याला. होय अपूर्वा तेच सांगत होती बघ मला. हो का? अगं तू मला विचारलं असतं तर मी तेच सांगितलं असतं की त्यात काय एवढं. तू इथं आहेस वय, कवा धरलो तुला शोधावलंय मी. काय बाबा काय झालं? अगं तुझ्याकडे ती फाईल दिली ती आठवणीत ठेव म्हटलं तर कुठे आहे ती? अहो तुमच्या खोलीतच आहे की, कपाटावर तुमच्या फाईलींची सुटकेस आहे की नाही तिच्या बाजूलाच ठेवल्या बघा. अगं कुठं बघितलं सगळं, नेमकी तीच फाईल गावा ना. अगं महत्वाचं काम आहे माझं. बरोबर मी सगळं आवरते मग थोड्या वेळाने तुम्हाला देते. हा अगं सगळी कागदपत्र व्यवस्थित लावून निघालोय मी, घाईत आहे. अवपर हे सगळं आवरायचंय मला. अगं रेखा ताई तू जा, मी करते भाकऱ्या, तू त्यांना फाईल शोधून दे. होय बर चल. दुखलं का निकिता? जे घडले त्यामुळे तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण अगं तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. तुझ्या आणि माझ्यात तसं काहीच नाहीये जसं तू समजते. जाऊ दे ग, सोड तो विषय, कशाला उगाच तेच बोलायचं. आणि जितका जास्त विचार करू तितका जास्त त्रास होणार, त्यापेक्षा विचार करायचाच नाही असं ठरवलंय. आय एम रिअली सॉरी, खरंच मनापासून तुझी माफी मागते. बघ मला तुला दुखवायचं अजिबात इंटेन्शन नव्हतं, करायला जाते काही आणि भलतंच काहीतरी होऊन बस. त्यात तुझा दोष नाहीये ग, माझीच साडेसाती चालू असेल. रेखाताई सारखं मी पत्रिका दाखवीन म्हणते, माझ्या पत्रिकेतच काहीतरी दोष असेल बघ. काहीतरीच काय, असं काही नसतं. म्हणजे तुझा विश्वास नाही का या गोष्टींवर? काय अजिबात नाही, लोकांना काही करता नाही आलं ना की ते ग्रहांना आणि नशिबाला दोष देतात. परिस्थितीला दोष देणारे आणि पत्रिकेत दोष म्हणून सांगणाऱ्यांमध्ये काय फरक आहे? अगं पण शास्त्र वगैरे काही असतं की नाही? का शास्त्रही मानत नाहीस तू? शास्त्राबद्दल मला फारसं काही माहित नाही. शास्त्राला मानणं चुकीचं नाहीये, पण त्याला पूर्णपणे समजून न घेता त्याचं अंधानुकरण करतात आणि उद्या काही होणार त्यामुळे आजच सगळी पूजापाठ करून घेतात, ते चुकीचं आहे. आता हेच बघ, रेखाची पत्रिका आपण एखाद्या गुरुजींना दाखवली, त्यांनी काही उपाय सांगितले आणि आपण डोळे मिटून ते उपाय केले, तर उद्या रेखाच्या भविष्याला किती धोकादायक आहे. हो आता येत आहे सगळं माझ्या लक्षात. मी फक्त माझं मत सांगितलं, तर शास्त्राचा आधार घेणारे सगळेच चुकीचं असतात असंही नाहीये. पण आजकाल एज्युकेटेड अनएज्युकेटेड सगळेच ब्लाइंडली फॉलो करतात. निकिता निघालीस? हो. इतक्या लवकर झालं पण बघऱ्या? हो झाल्या बाई एकदाच्या. का ग काय झालं इतक्यात कंटाळीस वे? पुढे जाऊन तुलाच करायचंय सगळं. अगं नाही ग, कामाला नाही कंटाळले. मग वैतागायचं कारण दुसरंच आहे. का काय झालं हे सांगते. अगं काय झालं पण? अगं निकिता पण काय झालं? अगं ये ना. काय
रेखा ताई तुला अपूर्वाचं वागणं कधी कधी विचित्र नाही वाटत? विचित्र नाही ग, का काय झालं? अग म्हणजे आता बघ ना, आपण तिची एवढी काळजी करतो, तिला आपल्यातलीच एक मानतो, पण तरी तिला आपल्या भावनांची काही कदरच नाही असं वाटतं बघ मला कधी कधी. काय बोलायलेस तू? ये अग मी जे ऐकलं ना ते तू ऐकलं असतस तर तूही हेच बोलली असतीस. अग पण नेमकं काय बोलली तरी काय ती? अग आता आपण नाही का तुझ्या कोर्स बद्दल बोलत होतो, तर सहज आमचा विषय निघाला तुझ्या लग्नाचा, पत्रिकेचा, ज्योतिष वगैरे. तर अपूर्वा काय म्हणाली असेल? आपल्यासारखी अशिक्षित गावंढळ अडाणी लोक आपले दोष लपवण्यासाठी पत्रिकेचा, शास्त्राचा आधार घेतात. अग काय सांगायलेस तू निकिता? अग हो मी खरं तेच सांगते. आणि म्हणाली की परिस्थितीला दोष देणारे आणि पत्रिकेत दोष आहे असं सांगणाऱ्यांमध्ये फरक तो काय? काय सांगायलेस निकिता? यातला शब्दन शब्द खराय. आता आपण सगळे किती करतो ग तिच्यासाठी? माझ सोड, तुम्ही लोकांनी किती त्रास सहन केलाय तिच्यासाठी, आणि तरी तिने आपल्याबद्दल हे असं बोलावं, मला तर ऐकून धक्काच बसला बाई. माझ्या समोर ना सारखा आत्यांचा चेहरा फिरत होता. त्यांना हे कळलं तर? नाही म्हणजे त्यांचा स्वभाव जरा हळवा आहे ना. नाही नको, मम्मीला यातलं सांगू नकोस बघ. हो बरोबर आहे तुझं, पण अग आपण नाही बोललो आणि अपूर्वा चुकून त्यांच्या समोर बोलून गेली तर त्यापेक्षा त्यांना कल्पना असलेली बरी, नाही का? खरंय तुझं, मी मम्मीशी आजच बोलते बघ. हा ओ काय असं का पसारा करून बसलास? तो आली होय. अग काय नाही, जरा महत्वाची कागदपत्र पाहिजे ती ती होडकालतो आणि ते सगळं बघताना हे बाहेर निघालं. मला वाटलंच होतं सकाळी शिंदेबाईंकडे जाताना माझ्या डोक्यात आलत तुम्ही घरी आहे म्हणजे पसारा करून ठेवणारच. अग बाई पसारा झालता तो आवरावलोय म्हणलं बाईसाहेब आधी यायच्या आत आवरून ठेवावं. वय त्याचा काय माझा धाकच आहे की तुम्हाला? आता तुझाच तर धाक आहे मला. दिसते की धाक आहे माझा तुम्हाला. हा बरोबर, शिंदेंच्याकडचा कार्यक्रम कसा झाला? अहो मस्त झाला. शिंदेबाई सांगत होत्या मुलाकडची माणसं लई चांगली आहेत, पोरगा सरकारी नोकरीत आहे, स्वतःची शेती आहे. खरच शिंदेबाईची पोरगी लई नशीबवान आहे. लक्ष्मीबाई तुमच्या मनात जे विचार चाललाय ना तो थांबवा आता. कसं थांबू? माझ्या रेखाच लगी होणार, व्हायचं तेव्हा होणार, पण सध्या तरी ते विचार डोक्यातनं काढून टाका. रेखानं पण तू इशा डोक्यातनं काढून टाकलाय आणि नवीन काय तो कोर्स करायचं म्हणते. कसला कोर्स? काय ते फॅशन डिझायनिंग, नवीन तऱ्हेचे कपडे शिवण्याचा कोर्स. आता ती बी हे सगळं सोडून नवीन काय तर करायला म्हणल्यावर आपण तिच्या पाठीशी उभं राहाय नको. मी म्हणलं तिला परवानगी आहे माझी, कर कोर्स. मग काय म्हणाली ती? अहो खुश झाली. अहो तिच्या खुशीतच आपलं समाधान आहे. लक्ष्मीबाई काळजी करू नका, अहो आपण विचार सुद्धा केला नसेल एवढा चांगला पोरगा आपल्या रेखेला मिळेल. एवढं सगळं झालं आणि तुम्हाला आता सांगतोस मी बाबा. सगळं सांगून कुठं झाले? म्हणजे तायडेच्या पत्रिकेचा असा प्रॉब्लेम झाला, मग तिला सावरायला मी शब्द दिलाय. म्हणजे तिला असं नाही सगळ्याच नीट. कसला शब्द? जोपर्यंत तायडेचं लग्न होत नाही तोपर्यंत मी पण लग्न करणार नाही. अरा, तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं. दुपाटन हाती आलं. ऐ इसकटलायस काय? जो होता है वो अच्छे के लिए होता है. अंधश्रद्धेत सगळे. अरे नाही तर ऐकून घे, रेखाचं लग्न झाल्याशिवाय तू बी लग्न करणार नाहीस असा शब्द दिलायस बरोबर? हा म्हणजे अपूर्वा मॅडमच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला वेळ मिळाला आपल्याला. संत्या पाया पडतो. नाही नाही फक्त बोलत नाही, खरंच पाया पडतो. गप बशीला.
एक ते इथं कालच्या शाही दसऱ्याच्या कार्यक्रमावर मी आधीच आजबट्ट्यात आलोय आणि तू इथं त्यात अजून सगळा घोटाळा झालाय कामाचं पण आण. अरे कामं काय भावा, कुठ्यातच की कामं. एवढा चांगला चान्स मिळालाय, काहीतरी प्लॅन कर. अपूर्वा मॅडम आधी इथं कामाचा बोजा आहे, त्यात ही असली कामं पेंडिंग पडली. कशाची म्हणून पडली नाही तुला सांगत्या. एवढं दुकान उघडले, महिन्याच्या महिन्याला भाडं द्यावं लागते. जरा दुकानाकडे लक्ष द्याव, काय आहे नाही त्याची लिस्ट काढावी. काय तू सांगते. आधी पेंडिंग काम संपव, नीट इच्छाहून घे आणि मग नवीन काम हातात घे. दिवाळी अजून लांब आहे. मम्मी झाले का नाही आवरून सगळं, चल की जेवायला. रेखा बरं झालं बाई तू आलीस, ती माझी गुणाची पोरती. अग तुझा आबा सांगत होते तू कसला तो कोर्स करतेस म्हणे फॅशनचा काहीतरी. बरं झालं बाई सगळं डोक्यातनं काढून टाकलंस ते. मी लई खुश आहे बघ, लई आनंदात आहे बघ. रेखा. ए रेखे. अगं काय बोलते मी. होय अपूर्वानंच हा कोर्स करायला सांगितलं. अपूर्वानं सांगितलं होय. बरं झालं बाई तिला लई काळजी आहे बघ तुझी. काळजी मनापासून करते का खोटो खोटो करते तेच कळत नाही. खोटो खोटो असं का बोलते ग, ती तसली पोरगी नाही. तेच तर एकीकडे काळजी दाखवते आणि दुसरीकडे भलतच बोलते. बघ काय म्हणतेस तू, तुला काय बोलली अपूर्व. निकिताला बोलली माझ्या पत्रिकेविषयी काहीतरी चाललेलं त्यांचं. बरंच काय काय बोलत होती. परत म्हणले या समद्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. ह्या समद्या गोष्टी अडाणी लोक आपल्या चुका लपवण्यासाठी करतात. भीतीपोटी पूजा पाठ उपवास तपास करतात. हे असं पत्रिका दाखवून कुठं लग्न होत असते वे असं पण म्हणली ती. काय अपूर्व असं बोलली. माझं तर बाई विश्वास नाही याच्यावर. माझा पण विश्वास बसत. निकितानं मला सांगितलं. अग पण अपूर्व असं नाही बोलू शकत, माझा विश्वासच बसत नाही. बघ मम्मी तुला काहीच पटत नाही. बघ तुझा विश्वास माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त आहे. अग तसं नव्हं ग, सगळ्यात जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे. बघ पण अपूर्व एवढी चांगली वागते, ते असं कसं बोलल. एकीकडे काळजी दाखवते, लग्न ठरत नाही म्हणून समजावून सांगते आणि दुसरीकडे सगळे टोमणे मारतात. पण अपूर्वा अपूर्वा असं वागलं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. मी तिला माझी इतकी चांगली मैत्रीण समजत होते. मला आता तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलायची इच्छा नाही. पण मम्मी रेखा हे बघ तू शांत हो आधी. चल तिला जाऊन विचारते मी. चल नगो मम्मी. असं कसं खरं खोटं करून ठेवूया की. चल विचारतेस मी तिला. चल तू. निकिता बघ भाजी झाली आहे, फक्त बाहेर नेऊन ठेवतेस का ग. हो ठेवते की. अगं येस भाजलं का. नाही नाही फार काही नाही, जराच. कुठे लक्ष आहे तुझं. अगं आत्या आल्या का बघत होते, त्या बाहेर गेल्यात ना हळदीच्या समारंभाला. मम्मी मगाशीच आली आहे, खोलीत आहे. रेखा बोलवायला गेली आहे तिला. बरं त्या येण्याआधी आपण टेबलावर जेवण मांडून घेऊ. हा हो हो चल. सर निकिता. हा काय झालं, मम्मीशी काही बोलायचं होतं का. मला नाही नाही मला काय बोलायचं असणार. नाही मम्मीच्या येण्याची वाट बघते म्हणून विचारलं. अगं नाही जेवायचं आहे ना आता आपल्याला म्हणून, बाकी काही नाही. बरं नमस्कार मंडळी आल्या. काय हादळाला काही केलं का नाही का. उपाशी ठेवशील मला आज पण. हो आजपर्यंत उपाशीच ठेवलंय तुला. हा मग. हो का, मग राहा उपाशीत. मॅडम सगळा स्वयंपाक केलाय पण काय ग, आज कॉलेजमध्ये काही खाल्लं नाही वाटत. कुठलं काय, माझ्याकडचे खर्चाचे पैसेच संपले. दादाले उदे दादाकडनंच मागते बघ. बरं काय केलंय जेवणाला सांग तरी. एक मिनिट आता ते विचारू नको, जे समोर येईल ते खावं लागणार आहे. हा तसं पण काय तेच खायला लागतंय. हो ना. अग म्हणजे तू काय पण कर ग, मी मी खाईन तू काय पण कर. बरं देते अपूर्वा. अग मम्मी बोलवायला लागली तुला. खरं खरं सांग तू काय केलंय का. मी तू काहीतरी केलं. अपूर्वा
मी बघते. हो मी पण येते. अग काय झालं मम्मी, एवढी कशाला ओरडायला लागलीस? तू गप्प बस, मला अपूर्वाशी बोलायचं आहे, नाही तिला विचारायचंच आहे. काय विचारायचंय मम्मी? अपूर्वा, तुझा पत्रिकेवर विश्वास नाही ना? व पत्रिकेचा विषय मध्येच कसं काय आलंय? मम्मी अग जेवणानंतर बोलू की नंतर चर्चा? तुला सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून. अपूर्वा, होय की नाही? हो, माझा विश्वास नाहीये पत्रिका बघण्यावर. म्हणजे पत्रिका बघणारी अडाणी माणसं, कमी शिकलेली, जे भविष्यावर विश्वास ठेवतात त्याचा आधार घेतात आणि नाहीच काय जमलं तर त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी नशिबाला दोष देतात, असंच ना? होय की नाही तेवढंच सांग. हो, पण तुला असं वाटतंय की आम्ही रेखाच्या लग्नाचा विचार करतोय ती चूक करतोय आणि ते झाकण्यासाठी गुरुजींना पत्रिका दाखवतोय, म्हणजे आम्हाला आमच्या पोरीची काळजीच नाही ना? लक्ष्मीबाई, तुम्ही काय बोलाल अपूर्वाला? मम्मी अग, तायडेच्या पत्रिकेचा आणि अपूर्वाचा काय संबंध यात? संबंध काय हे तुम्हाला ठाव नाही, अपूर्वाला आणि मलाच माहित आहे. ती आपल्या सगळ्यांना अडाणी समजतीये, पत्रिका बघणारे अडाणी असतात असं वाटतंय तिला. मम्मी, काहीतरी गैरसमज झालाय, मी असं नाही बोलले. अपूर्वा, आबा आबा, मी शपथ घेऊन सांगते, मी असं काही बोललेलं नाहीये. मी फक्त एवढं म्हणाले की माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये. अहो, कुणी काय करावं काय नाही हे मी कसं ठरवणार? पत्रिकेवर अवलंबून राहणं न राहणं ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. मी हे सगळं रेखाला किंवा कुणालाही उद्देशून नाही बोलले, पण विषय माझ्या लग्नाचा होता ना अपूर्वा, मग तुला असं मध्ये बोलायची काय गरज होती? ताईडे नेमकं काय झालं जरा सांगशील का सविस्तर? तिलाच विचार की पत्रिका बघून लग्न ठरतवे असं म्हणली ती. रेखा, तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलती असते? आता कुणी एक शब्द बोलणार नाही, काय सांगतोय मी? आपण तुम्ही मलाच बोला, अपूर्व काय बोलली तिला काय बोलू नका. दरवेळी तुम्ही तिला पुढं पुढं करता, तिचीच बाजू घेता. तुमच्यासाठी मी कुणीच नाही ना? मम्मी, अत्या शांत व्हा, मी तू पाणी आणलं जरा, शांत व्हा बरं तुम्ही. अपूर्व अगं कशाला उगाच वाद घालतेस, चूक झाली तर कबूल करून टाक की. मम्मी मम्मी प्लीज माझं ऐकून घे, मला कोणालाही दुखवायचं काही हेतू नव्हता, अजिबात नाही. प्लीज रेखा, तू तरी समजून घे. आम्हाला वाटलं तूच आम्हाला समजून घेशील, पण नाही, तुझा ज्या गोष्टीवर विश्वास नाही ते सगळं खोटं आहे. तूच तेवढी शहाणी आहे आणि आम्ही मूर्ख आहोत. पोटच्या पोरीप्रमाणे माया लावली तुला, खरं कधीच कुणाला काय बोलले नाही, तुला पण अगदी सगळ्यांप्रमाणेच जीव लावला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात असं वागलेलं मला चालणार नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.